नमस्कार, टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चैनल मधून मी दीपक कोटेकर आणि या वेळेला मी उपस्थित आहे विरारच्या पूर्वेला। आपण या ठिकाणी पाहू शकता की चंदनसारचा हा एकमेव कोविड हॉस्पिटल आहे जिथे कोविडच्या रुग्णांचा उपचार केला जातो। आपल्याला माहिती आहे की राज्यात देशात सध्या देशाच्या बाहेर तिसऱ्या लाटेचे संभाव्य लाट सुरू झालेली आहे। ब्रिटनमध्ये कालच 1 लाखपेक्षा जास्त करोना रुग्ण सापडलेले आहेत। असं असताना सातत्याने महानगरपालिकेच्या माध्यमातून लोकांना सतर्क करण्याचं आवाहन केलं जातं, परंतु वसई विरार महानगरपालिकेचं आवाहन काय आहे आज आम्ही आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत। या ठिकाणी ऑक्सिजन प्लांट आहे, ऑक्सिजन अभावे वसई विरारमध्ये आरोग्य रुग्ण दगावल्याच्या बातम्या आम्ही आपल्याला दाखवल्या होत्या। परंतु जर करोनाची तिसरी लाट येत असेल आणि ही लाट जर रोखायची असेल तर या ठिकाणी या मार्केटचं या ठिकाणी ओपनिंग केलेलं आहे, बनवलेलं आहे हे मार्केट, आणि लवकरच हे मार्केट वसई विरार महानगरपालिकेच्या माध्यमातून कोणत्या तरी माजी नगरसेवकाच्या माध्यमातून हे बनवण्यात येणार आहे अशी बातमी सूत्रांकडून आम्हाला मिळालेली आहे। सांगायचं तात्पर्य इतकंच आहे की ओमिक्रॉन ही जी तिसरी लाट आहे संभाव्य अतिशय घातक लाट आहे, जर ती आली तर दिवसाअखेरीस किती रुग्ण निघणार आहेत आणि दगावणार आहेत ह्याची अजूनपर्यंत कल्पना करता येणार नाही असा अंदाज तज्ज्ञांनी केलेला आहे। असं असताना सुद्धा जर का महानगरपालिकेच्या माध्यमातून अशी पावलं उचलली जातात तर ती किती निंदनीय असतील, आणि इकडचे जे आयुक्त आहेत, सहआयुक्त आहेत, उपआयुक्त आहेत, त्यांनी कुठेतरी या सगळ्या गोष्टींवरती लक्ष दिलं पाहिजे। या सहआयुक्तांचे साटेलोटे असतात। आता मला तुम्ही सांगा, इथे बाजूलाच ऑक्सिजन प्लांट आहे आणि नियमाप्रमाणे ऑक्सिजन प्लांटच्या काही अंतरदुरावरती तुम्ही कोणतीही गोष्ट तिथे निर्माण करू शकत नाही। असं असताना जर असं पाऊल जर महानगरपालिकेच्या माध्यमातून उचललं जातं तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये इथे कुठची तरी मोठी दुर्घटना घटू शकेल। आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेला ऑक्सिजन प्लांट लीक झाले होते त्या ठिकाणी अनेक रुग्ण दगावले होते, अनेक लोक दगावले होते, आणि जर असा ऑक्सिजन प्लांट जर उद्या लीक झाला आणि त्यात काही घटना झाली तर त्या घटनेला जबाबदार कोण राहणार आहे? महानगरपालिकेचे जे सहआयुक्त आहेत ते काय झोपलेत का? माझा असा त्यांना प्रश्न आहे। आणि जर पैसे घेऊन जर ते हे काम करत असतील तर नक्कीच ते लोकांच्या जीवाशी खेळतात आहेत। आणि भविष्य काळामध्ये टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या वतीने मी आपल्या सर्वांना सतर्क करतोय की हा मार्केट जो आहे हा मार्केट या ठिकाणी काढण्याचं कारण काय आहे आणि याचे काय कागदोपत्र महानगरपालिकेकडे आहेत ते महानगरपालिकेने जनतेला सांगून जनतेला सूचना दिल्या पाहिजेत की कोणत्या अनुषंगाने आपण या मार्केटचं उद्घाटन करून हे मार्केट सुरू करणार आहोत। कारण जर आपण पाहिलं तर येणाऱ्या काळामध्ये तिसरी लाट रोखण्यासाठी जे कोविडचे रुग्ण या ठिकाणी येतात त्यांच्यापासून दूरी ठेवण्याची गरज आहे, सोशल डिस्टन्स ठेवण्याची गरज आहे, परंतु या ठिकाणी पाहिलं तर महानगरपालिका स्वतःच कोविड स्प्रेड करणाऱ्या येणाऱ्या काळात आणि येणाऱ्या काळात जर या ठिकाणी रुग्ण वाढले तर याचा कुठे ना कुठेतरी दुष्परिणाम संपूर्ण भारत होणार आहे, भारतात होणार आहे। त्याची जबाबदारी संपूर्ण ही महानगर वसई विरार महानगरपालिकेच्या वरती असेल, इकडचे जे सहआयुक्त यांच्यावरती असेल, आणि जे कोणी पक्षाचे माणसं या ठिकाणी या सगळ्या जाणूनबुजून गोष्टी करतात त्यांची असेल। आता या ठिकाणी जर मी आपल्याला दाखवला तर हा एक गेट ठेवलेला आहे, आपण बघू शकता, कॅमेरामॅनला मी विनंती करतो हा गेट आहे, हा गेट जर आपण उघडला तर आपण सरळ ऑक्सिजन प्लांटमध्ये या ठिकाणी जातो। मग जर ऑक्सिजन प्लांटचा हा गेट आहे मग इथे हा मार्केट कशाला पाहिजे? म्हणजे पैशासाठी तुम्ही लोकांच्या जीवाशी खेळता हेच झालेलं आहे, आणि हे कुठे ना कुठेतरी थांबलं पाहिजे। त्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित येऊन महानगरपालिकेच्या विरोधामध्ये आपण पुकार घेतला पाहिजे की महानगरपालिका जर असं काम करत असेल तर नक्कीच त्या सर्व सहआयुक्तांवरती कारवाई झाली पाहिजे अशी मागणी आपण केली पाहिजे। माझे सहयोगी कॅमेरामॅन रामदास पाटकर सह दीपक कोटेकर, टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, विरार।